नमस्कार. उद्या 7 मे आहे, मार्केट आजचं संपलेले 6 तारखेचं. मग काय वाटतंय मार्केट उद्या 7 मे? साधारण आपण एक अंदाज लावू, ठीक? आणि हे सगळं जे आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे? माझा स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बँक निफ्टी आजचा चार्ट आहे हा इंट्राडे, M5 वेलबूस मॅजिक ऑटो इंडिकेटर. जर बघितलं इथं आपण नीट तर BTST होता आपला शुक्रवारचा, आज सोमवार आहे, 7 तारखे शुक्रवारचा. इथं जर बघितलं तुम्ही तर इथं बाय दिलं होतं आपल्याला, बाय देऊन हा टॉप दिलेला आहे आज. म्हणजे ही लाईन म्हणजे सेपरेट राहील, याच्या मागे कालचा दिवस आहे, याच्या पुढे आजचा दिवस आहे. म्हणजे BTST आपलं चांगलं प्रॉफिट झालेलं इथं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर पुढे काय झालं, पुढं सेल निघाला आपला, सेल जनरेट झाला आपला इथं. मग ट्रॅप आला थोडा, पण ट्रॅप मध्ये आपण फसत नाही, कारण वेलबूस मॅजिक ऑटो इंडेक्स आपण युजर आहोत. आपण इथून मार्केट खाली आलेला आहे, जॅकपॉट प्रॉफिट इथं बुक झालेले आहे. यानुसार टेलिग्रामला आपण कॉल दिला होता आपल्या कम्युनिटीला, त्यात तुम्ही प्रॉफिट बुक केलेला आहे. आणि शेवटचा सिग्नल जो आहे तो बाय राहिलेला आहे बँक निफ्टी. तर असा अंदाज आहे की कदाचित बँक निफ्टी उद्या थोडं स्लाइटली अपवर्ड मुवमेंट देऊ शकेल, वरच्या लेवलला ओपन होऊ शकेल. बट सध्या इलेक्शनचं वारं आहे, सध्या मार्केट थोडस जरा व्हिमसिकल झालेलं आहे, मुवमेंट्स कळत नाही आहेत निफ्टी बँक निफ्टी वगैरे. तर इलेक्शनचा पिरियड आहे, त्यामुळं असं असणार आहे, थोडस जरा जपून ट्रेडिंग करायचं आहे. त्याचसोबत जर आपण निफ्टी आज मोमेंटम मोमेंटम चॉपी मार्केट होतं, आज मार्केट थोडस निफ्टी BTST चांगले पैसे दिले निफ्टीने आपल्याला. हे बघा निफ्टी चार्ट आहे हा, इथं बाय दिलेला आहे आपल्याला शुक्रवारी, हा टॉप दिलेला आहे, चांगले पैसे दिले इथं. त्याच्यानंतर मात्र काय झालेले की मार्केट थोडं एका रेंजमध्ये राहिले, पण ब्रेकआउट दिला, लॉस रिकवरी आपली आजची झाली. थोडा लॉस होता निफ्टीमध्ये, सेल दिलेला इथं पहिला सिग्नल, दुसरा बाय दिला, त्याने थोडेसे पैसे दिले, सेल परत दिला, तिसरा थोडं खाली आलं, बाय दिला, परत थोडंसं वर गेलं, असं झालेलं. पण जसं आपण म्हणतो की दिवसभर मार्केट असं राहत नसतं, ब्रेकआउट येणार. इथं सेल दिलेला आहे आणि याने ब्रेकआउट दिलेला आहे आणि हा इथं बॉटम दिलेला आहे, तर थोडीशी लॉस रिकवरी झाली, ठीक आहे. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी. निफ्टी बघितलं आपण, निफ्टी सेलमध्ये बंद झालेली आहे शेवटी. रिलायन्सचा जर आपण विचार करू तर वन साइड पैसे आपल्याला दिलेले जातात रिलायन्स इंडस्ट्रीज इक्विटीने, मार्केट ओपन झाल्यानंतर. इथं पण माझ्या हिशोबाने हा BTST पैसे दिलेले आहेत. हे बघा BTST पैसे दिले, रिलायन्स इंडस्ट्रीज वर गेले मार्केट, हा टॉप दिलेला आहे आणि सेल दिलेला आहे, आणि एका साईडने मार्केट कंटिन्यू खाली आलेलं आहे. रिलायन्स पण चांगले पैसे दिले, रिलायन्स पण आपला सेलमध्ये बंद झालेला आहे. HDFC लिमिटेड मोठा जो आपण आहे, तिथं जर बघितलं तर बाय दिलेला इथं, थोडंसं वर गेलं चांगलं, इथं बऱ्यापैकी प्रॉफिट दिलं. तर सेल दिलेला आहे, सेलमध्ये मात्र जॅकपॉट प्रॉफिट इथं आपल्याला या ठिकाणी आज. अशा पद्धतीने आपण साधारण मुवमेंट आपण ट्रॅक करतोय. HDFC बँक सेम, BTST जॅकपॉट प्रॉफिट दिलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. इथं बाय दिलेला आहे, इथून वर गेलं मार्केट, इथं आपलं एक्झिट आहे बाय मधला, आणि याच्या पुढं सेल दिलेला आहे आज, तो सेल पण चांगला प्रॉफिट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्केटचा रिव्ह्यू घेतोय आणि आता आपण जाऊयात NSE.com ला आणि इथे बघूयात काय परिस्थिती. ठीक आहे, निफ्टी 33 पॉईंट खाली आज बंद झालेली आहे, ठीक आहे. बाकी सेक्टर इंडस्ट्रीज पण खाली तसे त्या पद्धतीने थोडेसे डाऊन ग्रेड मध्येच बंद झालेले आहेत, थोडस लगेच मोड होता मार्केटचा. आपण जाऊयात इंडस्ट्रीज मध्ये. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय दिसतं गणित, एकच मिनिट. हा 33 पॉईंट मार्केट बंद झालेले दिसते आपल्याला इथं. आणि जर नीट बघितलं तर ऍडव्हान्सेस 23, म्हणजे 50 स्टॉक जे निफ्टी मध्ये आहेत त्यापैकी 23 स्टॉक आज ग्रीन मध्ये होते, बंद झालेले आहेत, आणि 27 स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये बंद झालेले आहेत, असा आहे आजचा रिपोर्ट. या पद्धतीने मार्केट उद्या आपण असं एक्सपेक्ट करतो की थोडस अपवर्ड मुवमेंटला ओपन होऊ शकतं. छानपैकी ट्रेडिंग करा, वेलबूस मॅजिक ऑटो इंडिकेटर तुमच्यासोबत आहेच आहे, सिग्नल फक्त फॉलो करायचे तुम्हाला. आपण भेटत राहू, थँक्यू, धन्यवाद.